विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण पाहिलं की पिनकोड पद्धत ही वेलणकर महोदयांनी काढली. बघा, भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये दूरवरच्या देशातून, दूरवरच्या विभागातून पत्र ही वेळेवर पोहोचतात कशी, आणि ती ही सांगितलेल्या पत्त्यावर अचूक पोहोचवली जातात. याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की आपल्याला जर पत्र पाठवायचं असेल तर आपण आपल्या घराजवळील पोस्ट पेटीमध्ये ते पत्र टाकतो, त्यानंतर पोस्टामध्ये ती पत्र नेली जातात आणि त्याचे विभागामध्ये वितरण केलं जातं. आणि अशा पद्धतीने आपल्याला ते पत्र अचूक आणि कमी कालावधीमध्ये मिळतं. तर याचं एकच उत्तर म्हणजे पिनकोड पद्धत, जी पत्राच्या शेवटी एक सांकेतिक क्रमांक म्हणजे विशिष्ट विभागाचा तो संकेत असतो, जो 6 अंकांमध्ये आपल्याला लिहायचा असतो. मग ही जी पद्धत जी आहे ती स्वातंत्र्य दिन समारोहामध्ये इसवी सन 1972 मध्ये ऑगस्ट महिन्यात इंदिरा गांधी यांनी आपल्याला भेट म्हणून दिलेली होती. म्हणजेच त्या समारोहामध्ये त्यांनी ही प्रणाली जाहीर केली होती. मग हीच प्रणाली आहे ती वेलणकर महोदयांनी काढली होती. कोलकाता शहरामध्ये डाकपार विभागाचे ते निर्देशक म्हणून कार्यरत होते. तेथे एके दिवशी काय झाले, केरळी सैनिक आला. त्याची समस्या ही होती की त्याला त्याच्या वडिलांच्या स्वास्थ्याविषयी जाणून घ्यायचे होते. पण त्याचा पत्रव्यवहार करून 1 महिन्याचा कालावधी ओलांडून गेलेला होता, तरी देखील त्याला काही माहिती मिळत नव्हती. ही समस्या घेऊन जेव्हा तो वेलणकरांकडे आला तेव्हा वेलणकरांनी चिंतन केलं आणि त्यामध्ये मुळाक्षरांचा, वर्णांचा वापर न करता त्यांनी अंकांचा वापर केला. त्यांच्या पुढे 2 समस्या उभ्या राहिल्या, एक म्हणजे अपूर्ण पत्ते आणि दुसरी म्हणजे अशुद्ध लेख. म्हणून त्यांनी गणितातील अंकांचा वापर करून पिनकोड प्रणाली ही रचली आणि त्या कारणामुळे आता भारतासारख्या देशामध्ये विविध विभागातून, विविध प्रांतातून आणि विविध भागातून पत्र अगदी सहजतेने पोहोचवली जातात. त्यातीलच काही कठीण शब्द मी तुम्हाला सांगत आहे. मातुलह म्हणजे मामा, संकेत म्हणजे खून, निर्दिष्ट म्हणजे दाखवलेले, प्रणाली म्हणजेच पद्धत. काही क्रियापद देखील आहेत, मी 2च क्रियापद इथे लिहिलेली आहेत, बाकीची क्रियापद मी तुम्हाला खाली देणार आहे. प्रयुज्यते उपयोगात आणली जाते, विंदेत म्हणजेच मिळवेल. अशा पद्धतीने या पाठामध्ये आपण कठीण शब्द बघितले आणि क्रियापद देखील बघितली.